अकोट तालुक्यातील सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे मुंडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र। ह्या केंद्रात आज रोजी 4 वैद्यकीय अधिकारी असताना सुद्धा सकाळी 8 वाजता सुरू होणारी ओपीडी वैद्यकीय अधिकारी यांच्या मर्जीनुसार सकाळी 9:30 वाजता सुरू करण्यात येते। त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। मात्र या आरोग्य केंद्राच्याकडे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर भोसले यांचे दुर्लक्ष केले जात आहे। तसेच अकोट तालुका आरोग्य अधिकारी यांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष केले जात आहे। तेव्हा मुख्यालयात राहणारे वैद्यकीय अधिकारी यांनी तर आपल्या ड्यूटीच्या प्रत्येक दिवशी उशिरा येण्याचा जंगज बांधला आहे। तसेच वैद्यकीय अधिकारी उशिरा येत आहेत म्हणून येथील काही कामगारांनी सुद्धा उशिरा येत आहेत। तसेच ह्या ठिकाणी आपल्या कर्तव्य कसूर न करणारे मोजकेच 2-3 कर्मचारी उपस्थित असतात। वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने परिचारिका सुद्धा हजर राहत नाहीत। तसेच या प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या एका सुपरवायझरचे सर्व वैद्यकीय अधिकारी ऐकतात। तर मी सर्व काही अशा त्वरित वावरणाऱ्या त्या सुपरवायझर्सने ह्या आरोग्य केंद्रात उशिराची सवय लावली असल्याचे काही नागरिकांनी सांगितले आहे। मी सामाजिक कार्यकर्ता अजीज अहमद, मुंडगाव तालुका अकोट जिल्हा अकोट। विषय शासनाच्या जीआरनुसार, शिक्षक लोकांना इथं मुख्यालयात हजर राहावं लागते। कोणता शिक्षक इथं हजर राहत नाही, कंटिन्यू हापधोन करतात। सरकारी मेन हॉस्पिटलमध्ये कोणी राहत नाही आणि ग्रामपंचायत ग्रामसेवक राहत नाही, पटवारी राहत नाही, शासकीय कर्मचारी इथं कोणीच उपलब्ध नाही। मी वरवर यांना विचारतो तर हे उडवाउडीचे मला जबाब देतात। शासना यांची नोंद घ्यावी। धनराज सपकाळ, झूम ऑन न्यूज, अकोला।